आर नॉट मिस्टेकन बरोबर 2014 चे लायसन्स दे इतक्या वेळ जर ताटकळत रावता पटापट आता फिर अडून जाय आणि 2 महिने किंवा 4 महिने पुढे अडून आमचे करून जर तू ओपिनियन हा तू हायकोर्टाचे होता हायकोर्टाचे मी हायकोर्ट लॉयर आहे आमचा लॉयर वी आर पेईंग द लॉयर हा पडियाला कडून ते ओपिनियन हाडलो किंवा घाई गडबड करता इनवर्ड केन्ना झाला आफ्टर द डिसिजन ऑफ ट्रायब्युनल हा ते ऑर्डरी नंतर त्यांनी इनवर्ड केला आम्ही म्युनिसिपालिटीचे कायदो हा असं मला यू शुड वर्क नो 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 आय एम रिलेटिंग बिकॉज ऑफ दिस इस्टिमेट हे असं अरे 7 लाख इस्टिमेट नाही किती तो जाऊ शकता गो एक 2-3 लाख काहीतरी डिफरन्स जाऊ शकता हा 89 लाख डिफरन्स यू कॅल्क्युलेट ट्रीट कर यू शुड नो द ट्रीट अरे तू अभ्यास अभ्यास जाणा जाऊक जाय ज्यांना ज्यांना तू सर्व्हिस करता आणि यू आर गिव्हिंग म्हणतात महासंघ हितावर्धक मंडळ त्यांच्या कडल्यान की आमचे एक्स डेप्युटी सीएम असले पळय लेट ऑफ फ्रांसिस डिसुजा त्यांचं त्यांना एक स्टॅच्यू खंय तरी इरेक्ट करपाक म्हणजे स्टॅच्यू हे करपाक जाय त्यांच्यानी ते आमकां प्लेसी सजेस्ट केलेले पण आमचे कावन्सिलरांनी असे डिसाईड केले की त्यांच्यानी आपले प्लेसी दिल्या ते म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींग असं आमचे पण थंयसर एक थंय त्याचा स्टॅच्यू असो आणि दुसरं हांगासर म्युनिसिपल कावन्सिलाच्या जे टिमाची आसा तितून असो दोन त्यांच्यानी जागो सजेस्ट केलेले असा आणि आमच्या तारक आणि बाकीच्या कावन्सिलांचे असे म्हणाले की मागीर एक परिकराचो स्टॅच्यू असो असं मागीर आमचे तारक आरोडकर असा कावन्सिलर त्यांच्यानी म्हटले की आपण जे लेट मनोहर परिकर असा पण त्यांचे आपण स्टॅच्यू हे करता म्हणजे हे मागीर आम्ही डिसाईड करतो त्यांना पहिली त्यांना आम्ही म्हणतली की हो प्रपोजल असे आमच्या कावन्सिलरांनी डिसाईड झाले तुम्ही डिसाईड करा की तुम्ही हे करतले पण आणि त्याच्यावर आम्ही डिसिजन घेतले आणि मागीर त्यांना हे करतले आमचे किती कंडिशन्स किती असतात आणि महत्वाचे आमचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे जे स्टाफ असले त्यांना आम्ही रिन्यू केलेले असा आणि एक आमचे हेड अकाउंट्स क्लर्क असले पण त्याला आम्ही इन्क्रिमेंट दिवपाचं हे केलं पण ते सारखे प्रॉपर थ्रू येऊक ना म्हणजे ते जे रेकमेंडेशन अकाउंट्स सेक्शनातून येले अकाउंटंटाकडसून ते जे स्वतःचे येऊक ना म्हणून ते आम्ही तो मागे रिक्वेस्ट घेतली जसं जसं रिक्वेस्ट घेतलं पण तसे इंजिनियर काम करिना म्हणजे आता असं झालं की ऍक्च्युली आमच्याकडे पहिली 4 इंजिनियर असले आणि तितूतले एकटे ट्रान्सफर झाली दोघांची ट्रान्सफर झाली म्हणजे आमची खंय तरी कमी झाली इंजिनियरांची म्हणून काम आमचे खंय तरी फाटी उडव लागले म्हणून हे आता इश्यूज क्रिएट जाता आता काल आम्ही वॉकिंग इंटरव्ह्यू घेतला तितून एक इंजिनियर अपॉइंट जाऊन अजून कालूच इंटरव्ह्यू झाला ते आम्ही डेली गार्बेज कलेक्शन जायना गार्बेज कलेक्शन जायना म्हणजे आमचे पहिले डोर टू डोर कलेक्शन असले 10 वर्सांचे ते जो कॉन्ट्रॅक्ट सोपलो त्या उपरांत आमचे मातशे खंय तरी गार्बेज कलेक्शन आसले आणि जे आमचे वॉर्डांत वयताले स्वीपर्स प्लस वर्कर ते आम्ही थंय डायवर्ट केले आणि तसे आमचे तरी थोडे जण एबसंट रावता म्हणून खंय तरी आमचे गार्बेजचे कलेक्शन जायना म्हणजे आता आम्ही काल वॉक इन इंटरव्ह्यू घेतले तिथून 15 लेबर्स घेतले तितून आम्ही ते घालतली आणि प्लस आमचे ते स्टॅलनाकडे वयर एमआरएफा कडेन जे स्टॅलना कडेन ते आसले पण ते आमचे कॉन्ट्रॅक्ट आम्ही एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणून दुसऱ्या कोणाक दिल्लो ते लेबर आमच्या कडेन येतले की आम्ही सगळे ते एंगेज करून कसे किती बसता तो पळयतली आणि समज तरी जायना जाल्यार मागीर आउटसोर्सिंगान वयतली गांवसवाड्यार लँड फिलींग जाता गांवसवाड्यार लँड फिलींग जाता ते त्यांच्यानी आता आमकां इन्फॉर्म केले आयज ऑर्डिनरी मिटींग आयज आमच्या ऑर्डिनरी मिटींगेक आमचो मेन एजेंडा आसलो तो म्हणजे जे आमचे केटीसी बस स्टँडाच्या वयर आराम सोडा आसा तेजे जे आमचे एसेट आसा 40
वन शॉप्स आसा आमची तितूंतली 13 रिहेबिलेट केल्लेली आसा आनी तितूंतली आतां 28 आसा ती आमी ऑक्शनांक काडपाक आयज हें हाडलेले फुडल्यान एजंटाचेर आनी तेंचे डिसिजन अशें जालां की ते आमी ऑप्शनांक दिवची म्हण आनी तितून एकट्याचे आमच्या कावन्सिलाचे म्हणणें आसले की ते वुमन विडो कोण आसा पळय तेका एक दवरचे म्हण रिझर्व तो एक जालो हय एक तसो दवरचो म्हणून तेंकां आनी स्टॅलना कडेन ते आसले पळय ते आमचे कॉन्टेक्ट आमी एक्सप्रेशन ऑफ इंट्रस्ट म्हणून दुसऱ्या कोणाक दिल्लो ते लेबर आमचे कडेन येतले की आमी सगळे ते एंगेज करून कशें कितें बसता तो पळयतली आनी समज तरी जायना जाल्यार मागीर आउटसोर्सिंगाक वयतली गांवसवाड्यार लँड फिलींग जाता ते तेंच्यांनी आतां आमकां इनफॉर्म केलें तितून आमी जेन्ना सीओ कडेन हांवें हो म्हणजे इंजिनियरा कडेन पयलीं गेलें की ते हो अशें फिलींग जाता म्हणून अशें सगळ्यांचे इश्यूज आसा म्हणटकीर सीओन हेंच्यानी इंजिनियरान सांगलें की आमकां लॅटरूय आसा लॅटर दिल्लें म्हाका तेंच्यांनी की एक लँड फिलींग आसा ते सगळे हेजे कडेन वयता म्हणून डेप्युटी कलेक्टर आसा पळय ते तेजेर एक्शन घेता म्हणून हय आतां तेंच्यांनी म्हटलां की आमी ते जॉयंटली सायट इन्स्पेक्शन करुया म्हणून मागीर ते आमी करतली सगळ्यांक आतां दोनूय जर आयना तो घेत जाल्यार तो दुसऱ्याक घेतलो आनी ते चलयतलो आमी फेसिलिटी दिना जाल्यार तो चलोचो जालो आमकां ही फेसिलिटी करपाक जाय न्हू जेन्ना आमी फेसिलिटी करतले हे करतले तेन्नाच तो फुडें सरपाक जाय आतां जर दोनूय दोळे ना ब्लड ना तो सक्सेस जालो एक दोन करुया सरपाक दोन दोन ट्राय करुया न्हू हात नसता दोळो नसता थंड नसता तेन्ना मिटिंगेची हांव प्रकाश दिवशे काउन्सिलर वॉर्ड नंबर 20 आतां गेली 2 वर्ष जाली द वर्स्ट एक्सपिरियन्स इन माय लायफ रिगार्डिंग इंजिनियर म्युनिसिपालिटी इंजिनियर गेली 2 वर्सां म्हाजो टेंडर जाल्लेलो आसा आयज पासून त्या टेंडराचें काम जावंक ना थोडें कितें काम केलां 25% पूण आजून काम करूंक ना कळ्ळें आनी जेन्ना जेन्ना इन्क्वायरी करता ना फुडल्या विकान करता फुडल्या विकान करता आनी उडवा उडवाची आन्सरां करता कळ्ळें तशेंच म्हाज्या वॉर्डान तें फिलींग चल्लेलें आसा हायवे कुशीक प्रिती इंटरनॅशनल दिगी हॅवी चल्लेलें आसा गेलीं 2 वर्सां हांव सांगत आसा पूण कोणूच हें करिना एक्शन घेयना सायड इन्स्पेक्शन करिना कांयच करिना इवन आमचो पयलींचो सीओ आशिल्लो सावळ तेणी ऑर्डर सुद्दां काडली इंजिनियरिंग सॅक्शनान की इमिजिएट इन्स्पेक्शन करा आनी आपणाक रिपोर्ट करा वितीन 7 डेज आयज पासून करूंक ना गेली 8 महिने जालो तेणी ती ऑर्डर काडली आयज पासून तेणी करूंक ना